कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज मला मनापासून तुम्हाला एक कळकळीचं आवाहन करायचं आहे. देश बदल रहा है, आगे बढ रहा है. आपल्या डोळ्यासमोर देशाचं होणाऱ्या परिवर्तनाच्या या मोहिमेमध्ये आपण सामील होणार की नाही हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही एक वित्तीय साक्षरता अभियान, डिजिटल फायनान्शियल लिटरसी कॅम्पेन हे सुरू केलं आहे. आणि त्या अभियानामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही सामील व्हा. आज या मेसेजद्वारेसुद्धा मी आपल्याला विनंती करतो की आपण MHRD म्हणजे मानव संसाधन मंत्रालयाच्या वेबसाईटवर जा, MHRD.gov.in. पुन्हा एकदा सांगतो, www.mhrd.gov.in या /Visakha VISAKA वित्तीय साक्षरता अभियान. या वित्तीय साक्षरता अभियानाची माहिती त्यामध्ये आपल्याला मिळेल. त्यामध्ये एक फॉर्म आहे, त्यामध्ये आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता व्हॉलेंटियर म्हणून. आणि व्हॉलेंटियर म्हणून रजिस्टर केल्यावर आपल्याला ट्रेनिंग पण मिळेल वेबसाईटवरही, आणि बाकीच्याही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण चालू आहे प्रशिक्षण, त्यामुळे लेस कॅश, फ्रॉम कॅश सोसायटी टू लेस कॅश हे परिवर्तन कसं करायचं याचा त्यामध्ये पाठ आहे. आणि म्हणून ते घ्या. आणि आपण स्वतः, मला असं खात्री आहे की तुम्ही स्वतः लेस कॅशच्या दिशेने वाटचाल केली असेल, डेबिट क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा मोबाईलचा वापर करून पेमेंट करत असाल. स्वतः शिका, त्याची प्रॅक्टिस करा, मग घरच्यांना शिकवा, पटवा, आणि मग 10 घरांना पटवा. कारण 500 शहरांमध्ये जी 1 लाखापेक्षा जास्त वस्तीची गावं आहेत, या शहरांमधला थोडा जरी रोकड व्यवहार कमी झाला तर खेड्यापाड्यांना कधीच बाकी प्रश्न येणार नाहीत. आणि यांनी पारदर्शिता वाढेल, भ्रष्टाचार कमी संपून जातो, काळा पैशाचे मार्ग बंद होतात, आणि आपल्या समाज कल्याणासाठी जास्त टॅक्स बेस लागतो तो मिळतो, करमूल्य वाढतं, कर जास्त गोळा होतात, चोरी समाप्त होते. तेव्हा या लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा. आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता हे शक्य आहे, तेव्हा सामील व्हा, माहिती घ्या आणि दुसऱ्यांनाही शिकवा. 10 घरांना बदला 12 जानेवारीपर्यंत, हे मुख्य काम करायचं आहे. एवढंच माझं अपील आहे.